स्वरा झोप आता. पप्पाचा फोन आल्याशिवाय मी नाही झोपणार. स्वरा गुपचूप झोप हा. सकाळी उठून तुला शाळेत जायचंय. शाळा काय सकाळी सकाळी नसते, लेट असते. आणि पप्पाचा फोन आल्याशिवाय मी नाही झोपणार. तू जर का आता ऐकलं नाहीस ना फटके खायचे तुला. काका बघ ना मम्मीला सांग ना, ओरडते मला उगाचच्या उगाच. सांगितलं पप्पाच्या फोन साठी थांबले तरी म्हणते झोप आता. आणि सांगितलं की स्वतः लाव तर म्हणते की नाही लावून देणार. स्वरा गप्पा बस तू. काका बघ ना. काय झालंय का वहिनी? काय झालंय? काय झालंय स्वरा? ये तुझ्या आवडत्या कार्टूनचा नवीन एपिसोड लागला, एकत्र बघूया चल. आता तरी सांगा मला काय झालंय. अश्विनी आनंदचं पाकिट घेऊन एक हवालदार आला होता आता. हवालदार? हवालदार का घेऊन आले पाकिट? कुठे सापडलं त्यांना? एका डेड बॉडी जवळ त्याचं पाकिट सापडलंय त्यांना. आपल्याला ओळख पटवण्यासाठी म्हणून बोलावलंय. अश्विनी प्लीज सांभाळ स्वतःला. हे सगळं स्वराला ऐकायला झालं नकोय. जरा शांत व्हा. हे बघा माझं मन सांगतंय की तो आनंद दादा नाहीये. काय झालं बाबा? बाबा काय झालं? सुनील बघ पटकन. बाबा नका टेन्शन घेऊन बाबा शांत व्हा. ओ बाबा शांत बीपी वाढलं बाबा. चला आज
आनंदची बातमी कळल्याशिवाय मी नाही जाणार कुठे. अरे मग कुठेच सांगितलं यश आश्विनी शिरीष दिसले नाही तेव्हा विचारलं तेव्हा सांगितलं तर मला कुठे आनंद कुठे बघा. हो ऐका ना हे बघा तुमच्या चांगल्यासाठीच सांगतायत ना ते आतमध्ये जाऊन तुम्ही पडा जरा. आता नाही सहन होत संपवही संकट संप हॅलो दादा काय झालं. ऐक सुनील हे बघ टेन्शन घेऊ नकोस तो आनंद नाहीये. सुनील काय सांग ना बाबा टेन्शन घेऊ नका तो आनंद दादा नाहीये ती दुसऱ्याच कोणाची तरी बॉडी आहे. अरे देवा देवा पण मग आनंद कुठे आनंद कुठे त्याच त्याच पॉकेट पोलिसांकडे सापडलं होत. कुठे गेलाय आनंद कसा गेलाय ते आनंद कुठे माझा आनंद बाबा शांत बा. अरे कसा शांत राह कुठे बाबा तुम्ही जाऊन आराम करा आता. काळजी करू नका आनंद जिथे कुठे असेल सुखरूप असेल. अरे पण म्हणजे कुठे आता तर त्याच्याकडे पैसे बिसे सुद्धा नाहीयेत. आजी त्याचं पाकिट मिळालं तिथेही आम्ही शोधून आलो पण तो तिथेही नव्हता. अरे पण मग पोलिसांची मदत घ्यायची ना त्याला शोधायला. आई आनंद दादा स्वतःहून बेपत्ता नाही झालेला आपण त्याला घरातून बाहेर काढले काय सांगणार पोलिसांना. चोवीस तासांनंतरच तक्रार घेतात पोलिसांना. 24 तास शांत बसायचं का आपण. बाबा बाबा काही काळजी करू नका. माझ्या काळजाचा ठोका चुकायच्या चौदा म्हणजे झालं. तुम्ही कोणी काही करणार नसाल तर मी जातो त्याला शोधायला. माझ्या बरोबर कोणी नाही आलं तरी चालेल. बाबा ऐका ऐका तुम्ही कुठेही जाणार नाही आहात मी जातोय. मी पण येतो. नाही थांब मी माझ्या मित्रांना घेऊन जातो. बाबा तुम्ही काळजी करू नका मी जातो शांत. बाबा हॅलो तू झोपली नव्हतीस ना अजून. यश तुझ्या घरात एवढे प्रॉब्लेम सुरू आहेत मला कशी लागेल झोप. ते सगळं जाऊ दे मला सांग हॉस्पिटल मध्ये काय झालं. मी जस्ट जाऊन आलो तिकडे. थँकफुली ती बॉडी आनंद काकाची नव्हती. ग्रेट पण यश आता आपण काकांना शोधायचं कुठे. स्पीकरवर टाक ना फोन. यश आपण एक काम करूया उद्या सकाळी जाऊया त्यांना शोधायला. सोनाली तुझा अभ्यास आहे ना त्याचा काय. अभ्यास वगैरे राहू दे बाजूला आधी आपण त्यांना शोधूया ना. पण तो कुठे राहत असेल. लॉजवर कि त्याच्या कुठल्या फ्रेंडकडे. आपल्याला माहित असायला हवं ना शेवटी काही झालं तरी काका आहे तो आपला.
शानू अगं तू टेन्शन घेऊ नकोस, आपण शोधूया काकांना. ओके थँक्यू सोनाली. बरं यश मी फोन ठेवते आता, मम्मी येईल आता राऊंड अपला. वॉचमॅनगिरी करते ती. बाय बाय बाय. हे मोठे लोक ना आपल्यावर जाम जबरदस्ती करतात की हेच करायचं ते नाही करायचं, असंच बोलायचं तसंच नाही बोलायचं, आणि स्वतः काय वाटेल ते करणार. त्यात माझी 10वी तुझी 12वी आणि हे टेन्शन. पण आता आपण काय बोलणार, काही आपलाच आहे ना. हो पण आपण काही केलं असतं तर वरात काढली असती आपली या लोकांनी. ऐ शपथ या लोकांच्या भांडण दंडात ना आपली काय हालत होते यांना कधी कळणार ब्रो. अभ्यासाला बसलं तर त्यांचे हे राडे आणि रिझल्टच्या वेळी बसतात मानगुटीवर की मार्क्स का कमी मिळाले. नो आय नो, पण आता आपण काय करू शकतो. असं सहन, फक्त सहन करू शकतो आपण आणि तेच करतोय. आनंदा जे काही वागलाय ना ते मला सहनच होत नाहीये. माझा मुलगा. मी निघते. अश्विनी ऐक ना, वहिनी आज डबा नेणार नाहीये, बाहेरच खाईन काहीतरी. तसंही डब्यासाठी आज काही घरी बनलेलं नसेलच. अगं नाही ऐक ना, आम्हाला दोघींना तुझ्याशी बोलायचंय. ये ना बस ना जरा. आता काय उरलंय का बोलायला? काही उरलंय का तेच बघायचंय. ये ये अश्विनी. अश्विनी आम्हाला मान्य आहे की आनंद चुकलाय. म्हणजे नवरा बायकोचं नातं अतूट असतं वगैरे सांगून त्याला आता माफ कर असं सांगायला तुम्ही मला इथे बसवलंय का? नाही अग, माफ नाहीच करणार त्याला. पण तो निदान कुठे आहे हे तरी कळायला हवं ना ग. त्याने काय होणार आहे आई? काल कळलंय तो कुठे असतो. अश्विनी अगं तो ना. आई एक स्त्री म्हणून तुम्ही दोघींनी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवं, पण तुम्ही एक चकार शब्द सुद्धा काढला नाही. आणि आता मला सांगताय की ये बस बोलायचं आहे आम्हाला तुझ्याशी. काय बोलणार आहात आता? जेव्हा बोलायचं होतं तेव्हा मूक गिळून गप्पा बसलात ना. अगं अश्विनी तेव्हा आम्ही काही बोललो नाही कारण आम्ही बोलून काही भर पडणार नव्हती त्यात. हे बोलत होते तेव्हा आणि ते बरोबर बोलत होते. मग मी मध्ये का आणि कशी बोलू? वहिनी वहिनी ही सारवा सरव झाली. काल तू बोलली नाहीस हे खरंय, आईंचं पण तेच. मुलगा आपला असतो, सून काय बाहेरची असते. तिला काहीही झालं तरी काय फरक पडतो म्हणा. अग अश्विनी काय असं तोंडाला येईल ते बोलतीयस. हे बघ काल मी बोलले नाही कारण शिरीष खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा होता. आनंद माझा मुलगा असून सुद्धा ना मी त्याच्या पाठीशी उभी राहिले ना त्याला पाठीशी घातलं. हे बघ काल शिरीषनी जे काही केलं ते योग्यच आहे असं आजही माझं ठाम मत आहे. ते मनापासून आहे असं नाही वाटलं काय? मुलगा लांब गेला तर कुठल्या आईला आवडेल ग? भले मग तो त्याच्या चुकीची शिक्षा म्हणून गेला असेल आणि ती शिक्षा आईलाही असतेच ना आणि बायकोलाही. हे बघ अश्विनी आम्हाला तुला एवढंच सांगायचंय की आनंद आता जरी घरातून गेला असला ना तरी तो आपल्या आयुष्यात अजूनही आहे आणि राहणार आहे ना. सध्या आहे पण याच्या पुढे मात्र राहणार नाही कारण आता मी त्याचा विचारच थांबवणार. माझा त्याच्याशी काहीच संबंध नाहीये असं मनाशी घोपून सुद्धा मी त्याचाच विचार करत होते. काल ती बातमी ऐकून जीव थाऱ्यावर राहिला नाही माझा.
वेड्यासारखी पळत गेली होती ती डेड बॉडी बघायला. त्याला काय आहे का त्याच? तो असेल तिच्या बरोबर, एन्जॉय करत असेल. त्याच्या मनासारखंच झालं एक प्रकार. खर तर आता तो फ्री झालाय, स्वतंत्र. मला माझ्या स्वराचा विचार करायला हवा आणि त्यासाठी कामावर जायला हवं. निघते. अश्विनी, अगं स्वरासाठीच मी तुला आनंदचा विचार कर असं म्हणतेय. आपल्या बाबा शिवाय कशी राहील कधी? बोल ना. यश, यश, माझं एक काम कर. त्या बाईचा फोन नंबर असेल ना तुझ्याकडे? फोन लाव तिला. अरे माझ्याकडे असं बघतोयस काय? फोन लाव ना, मी सांगते तुला. विचार तिला, म्हणाव आनंद तिकडे आहे का नाही सांग. नुसतं हो की नाही बस, आणखीन काही नकोय आम्हाला. अरे फोन लाव यश, लाव ना फोन. कोणाचा फोन? नाही नाही, कोणाचा नाही. म्हणजे तिचाच फोन. घे फोन, फोन घे. हॅलो. हॅलो यश, सॉरी मला राहुलांनी म्हणून फोन केला. आनंदचं काही कळलं का, कुठे आहे तो? नाही, अजून कळलं नाहीये. पण तो तुमच्या इकडे नाही आलाय का? नाही. अनंत काका तिकडे नाही गेलाय. ए, तुझी कोणी आहेस ती? खोटं बोलूच नकोस की आनंद तुझ्याकडे नाहीये म्हणून. मला माहितीये तो तुझ्याकडेच आहे. हे बघ, खोटं बोलू ना, आमच्या घराचं टेन्शन वाढवू नकोस. तुमचं भांडं ऑलरेडी फुटलेलं आहे. बोल ना, शांत काय, तोंड का गप्पाय तुझं? अगं बोल. तू कसं बोलशील म्हणा? दुसऱ्याच्या संसाराला आग लावायची होती, ती लावलीस तू. अश्विनी, हॅलो. यश, यश, अरे मी खरंच सांगते, आनंद इथे नाहीये. प्लीज विश्वास ठेवा ना माझ्यावर. बर, त्याला शोधायला हवं. प्लीज शोधा त्याला. यश, यश प्लीज मलाही कळवत राहा, कारण माझाही जीव. जितका मी आनंद काकाला ओळखतो त्यावरून मी सांगू शकतो की आनंद काका तिकडे नाहीये. तिच्याशी असलेले सगळे संबंध त्यांनी कायमचे तोडून टाकलेत, त्यामुळे तो तिकडे नाही जाणार नक्की. आय एम शुअर. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.